नमस्कार, आज वैशाख शुक्ल षष्ठी शके 1939 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, जलयुक्त शिवार योजनेसाठी सर्वांनी एक दिवस श्रमदान करण्याचं पालकमंत्र्यांचं आवाहन। कल्याण पाठोपाठ ठाणे रेल्वे स्थानकातही प्रवाशांना शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध। आणि महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 57वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। जलयुक्त शिवारासाठी प्रत्येकाने एक दिवस श्रमदान केल्यास जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर होईल आणि शेतीला चांगले दिवस येतील असं आवाहन पालकमंत्र्यांनी आज केलं। राज्य स्थापनेच्या 57वा वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवाराचं चांगलं काम झालं आहे। कोकणात या कामात ठाणे जिल्हा पहिला आला आहे, पण येणाऱ्या काळात उद्दिष्टांच्या पलीकडे जाऊन जलसंवर्धनाची कामं हाती घेतली पाहिजेत। यासाठी विविध उद्योग संस्थांना सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे काम करून घेण्यासाठी सहभागी करून घेतलं पाहिजे। सध्या या माध्यमातून 19 जलयुक्त शिवाराची कामं सुरू आहेत, मात्र ही संख्या वाढवण्याची गरज पालकमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। जिल्ह्यासाठी एका मोठ्या धरणाची आवश्यकता आहेच, पण दुसरीकडे पाणी वापराच्या काटेकोर नियोजनाची आवश्यकताही पालकमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। ठाण्यासह मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र समूह विकास योजनेअंतर्गत आणलं जाईल असंही पालकमंत्र्यांनी सांगितलं। जलयुक्त शिवार योजनेत आर्ट ऑफ लिव्हिंगचं योगदान फार मोठं असून अशा योगदानातून महाराष्ट्र 2020 पर्यंत संपूर्ण दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। ते आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महासत्संगाचा शुभारंभ करताना बोलत होते। यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर उपस्थित होते। त्यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी गुरुजी हे आपली संस्कृती आणि महान परंपरेचं जगातील राजदूत आहेत अशा शब्दात गौरव केला। महाराष्ट्राशी गुरुजींचे एक जिव्हाळ्याचं नातं आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की त्यांनी केवळ चांगले विचारच व्यक्त केले नाहीत, तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले। जलयुक्त शिवारामध्ये आत्तापर्यंत राज्यात 5,000 गावं टंचाईमुक्त झाली असून 2020 पर्यंत 20,000 गावं आम्ही टंचाईमुक्त करणार आहोत। या महत्त्वाच्या कामात आर्ट ऑफ लिव्हिंगचे पूर्णपणे शास्त्रीय आणि वैज्ञानिक पद्धतीने काम करून महत्त्वपूर्ण योगदान दिलं। गुरुदेव रविशंकर यांनी मध्यंतरी दिल्ली इथे सर्वधर्मीय संस्कृतीचं वैश्विक संमेलन आयोजित केलं होतं, त्याबद्दल गौरवोद्गार काढून मुख्यमंत्र्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याशी त्यांची तुलना केली। मानवतेचा संदेश गुरुजींनी जगाला दिला असंही ते म्हणाले। जिल्ह्यासाठी पुढील 15 वर्षाचं व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येणार असून त्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपल्या योजनांबाबतची सविस्तर माहिती संकलित करावी। चालू वर्षी राबवण्यात येणाऱ्या जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुषंगाने विकास कामांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी या संदर्भात निर्देश दिले आहेत। जिल्ह्यात होणाऱ्या विकास कामामधून ग्रामीण भागातील जनतेचं जीवनमान उंचावलं पाहिजे, तसंच मानव विकास निर्देशांकात सुधारणा झाली पाहिजे। जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचं योग्य समन्वय करून विशेषतः आदिवासी क्षेत्रात प्रभावीरित्या योजना राबवण्यात याव्यात। केंद्र शासनाच्या तसंच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील
ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी नाममात्र दराने शुद्ध थंड पाणी पुरवठा करणारी 4 यंत्र सुरू करण्यात आली असून याचं उद्घाटन खासदार राजन विचारे यांनी त्यावेळी उपस्थित असलेल्या अंध व्यक्तीच्या हस्ते केलं. मध्य रेल्वे मार्गावरील IRCTC पुढाकारानी आणि फाउंटन वॉटर कंपनीमार्फत RO प्रणालीची शुद्ध पाणी पुरवठा करणारी 37 यंत्र बसवण्याचं काम सुरू आहे. त्यापैकी ठाणे स्थानकात 4 यंत्र बसवण्यात येणार होती, पण ही यंत्र गेल्या महिन्यापासून स्थानकात पडून होती. खासदार राजन विचारे यांच्या हे निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ IRCTC महाव्यवस्थापकांशी चर्चा करून ही यंत्र कधी सुरू करणार याचा जाब विचारला. त्यावेळी ही कामं युद्धपातळीवर सुरू होऊन ही यंत्र प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. 1 यंत्र दिवसाला 6,000 लिटर पाणी देऊ शकतं. या यंत्रामधील पाणी 7 वेळा फिल्टर होऊन दिलं जाणार आहे. शुद्ध पाण्यामुळे डोकेदुखी कमी होते, शरीराचं तापमान नियंत्रित राहतं, सांधे आणि स्नायूंसाठी आवश्यक पचनक्रियेसाठी वजन वाढविण्यात मदत करतं, तसंच मूत्रपिंडाच्या कामामध्ये मदत करतं, शरीरामध्ये द्रवपदार्थाचं प्रमाण कायम राखतं, त्वचेला उजळा देतं, शरीरामध्ये ऊर्जा वाढवण्यासाठी या पाण्याची मदत होते असा कंपनीचा दावा आहे. यापूर्वी कल्याण रेल्वे स्थानकावर ही सुविधा देण्यात आली होती, आता ही ठाणेकरांनाही उपलब्ध झाली आहे. केवळ खारपुटी किंवा कांदळवनाचं संरक्षण करणं एवढाच उद्देश नसून सागरी किनाऱ्यावरील जैवविविधता टिकवून ठेवणं आणि किनाऱ्यावरील लोकांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. यासाठी 125 कोटी रुपयांची सुरुवातीची तरतूद करण्यात आली असून ती भविष्यात वाढवण्यात येईल असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. ऐरोलीच्या सेक्टर 10 मधील किनारपट्टी आणि सागरी जैवविविधता केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पारंपरिक वेशभूषेतील कोळ्यांनी गाणी गात वनमंत्री तसंच इतर पाहुण्यांना व्यासपीठावर आणलं. वनमंत्र्यांच्या हस्ते सुरुवातीला ॲक्टिव्हिटी सेंटर तसंच इन्फॉर्मेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. राज्याला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. प्रचंड सागरसंपत्ती आपल्याकडे आहे, पण याविषयीची माहिती आणि ज्ञान आपल्याला नाही. ही जैवविविधता टिकवणं आणि पुढच्या पिढीला ते माहीत करून देणं आपलं कर्तव्य आहे. 1 मे महाराष्ट्र दिनी येथे विद्यार्थ्यांच्या सहली येतील, तेव्हा त्यांच्याकडून शुल्क आकारू नका अशी सूचना त्यांनी यावेळी केली. जैवविविधतेचं सुंदर दर्शन घडवण्यासाठी या ठिकाणी नौकाविहाराची सोयही करण्यात आली आहे. सुमारे 1,00,000 पक्ष्यांचं आश्रयस्थान असलेला ठाणे खाडी परिसर राज्य शासनाने फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून यापूर्वीच जाहीर केला आहे. त्यामुळे फ्लेमिंगो तसंच इतर विविध पक्षी पाहण्याची संधीही या ठिकाणी मिळणार आहे. 2014 पासून जर्मनीतील GIZ कंपनीच्या सहकार्यांनी सागरी आणि किनारपट्टी संरक्षित परिसराचं शाश्वत व्यवस्थापन करणारा प्रकल्प देशातील काही किनारी राज्यात सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून वन विभागाच्या कांदळवन कक्षातर्फे हे केंद्र उभारण्यात आलं आहे. या ठिकाणी नौकाविहार, पक्षी निरीक्षण करण्याची सुविधा असून जैवविविधतेची माहिती आकर्षक पद्धतीने देण्यात येणार आहे, असे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक NN वासुदेवन यांनी सांगितलं. या ठिकाणी केंद्रात खाडी किनारी असलेल्या पक्ष्यांची माहिती चित्र एवढंच नाही तर दृकश्राव्य माध्यमातून त्यांच्या चित्रफिती, त्यांचा आवाज ऐकता येणार आहे. वनविभागाने खाडीकिनारी फिरण्यासाठी बोटीची सोय उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 57वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ठाण्यामध्ये साकेत येथील पोलीस मैदानात मुख्य शासकीय सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या निमित्तानं शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्घाटनं, आरोग्य शिबिरं, पूजा असे विविध प्रकारचे कार्यक्रम महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अग्निशमन, पोलीस आणि नागरी संरक्षण दल यांच्या संयुक्त संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. या सोहळ्यात जिल्ह्यातील वरिष्ठ शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसंच राजकीय नेते उपस्थित होते. तर ठाणे महापालिकेत महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जलयुक्त शिवार योजनेसाठी सर्वांनी एक दिवस श्रमदान करण्याचं पालकमंत्र्यांचं आवाहन. कल्याण पाठोपाठ ठाणे रेल्वे स्थानकातही प्रवाशांना शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध. आणि महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 57वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहिजे राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.